ज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता नभी फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत होवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता अगासी पादनाथा अगा रामदासा अगा नारायणा अगा रोहिदासा कृपा पात्र केले मस्तकी ठेवून हाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुन्मुनिंद्रे समागस्त तिष्ठं तमानंद कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकला अर्थमती प्रकाशो मले निवृत्ती दासो अवधारी जोजी ज्यांच्या गावी केला वास ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजम वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुमालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाव्या सुभटा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व सज्जनांच्या समोर उभं राहण्याची कणभर योग्यता तुमच्या दृष्टीने माझ्यात आली। जीवनाच्या प्रवासामध्ये लाभलेले समर्थ सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सचिदानंद संत श्रीपाद बाबा, स्वानंद सुखनिवासी सचिदानंद संत रामदास बाबा, ज्या आदिमाया शक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे बोलाई माता, त्या आदिमाया शक्तीला या ठिकाणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाला प्रारंभ करूया। स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला, घेऊनी आनंदे नाचती, अठ्याऐंशी सहस्र ऋषी दिवता शोभती, 33 कोटी देवता मुंडा उदो उदो बोलती, उदो बोला उदो बोला, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळा चिदाटी, पुंडलिक दिवता शोभे वाळवंती, एका जनार्दनी आम्हा उभी कर ठेवनी कटी हो, उदो बोला। बोलाई मातेच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। आपल्या गावातील ग्रामदैवत महालक्ष्मी माता, बरोबर आहे ना, रस्त्याने येताना लागते तुळजा भवानी माता, आधी करून सर्व देवदेवतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आज आपल्या भारतीय परंपरा भारतीय संस्कृतीमधील उत्पत्ती स्थिती आणि लय याचा त्रिवेणी समन्वय ज्या एका प्रमुख दैवतामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो अनुभवायला मिळतो, आणि या संपूर्ण भारत देशामध्ये गुरु परंपरेचे आद्य प्रणेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अज्ञानरूपी अंधकारामध्ये जीवनाचा प्रवास करणाऱ्या जीवाला सन्मार्गाचा रस्ता दाखवण्याचं काम आतापर्यंत ज्या मार्गाने केलं आणि जो मार्ग ज्यांच्या चरणापासून प्रेरित झालेला आहे, असे अत्रिमुनी आणि अनुसया माता यांचे सुपुत्र गुरुदेव दत्तात्रय महाराज यांचा आज जन्म उत्सव आहे। सालाबाद प्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांचे परमस्नेही या सिरसवडी गावचे माजी सरपंच आमचे परममित्र आदरणीय शहाजी भाऊ रामचंद्र गोते आणि त्यांचा संपूर्ण गोते परिवार हा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दत्त जन्माचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहे। चांगला विचार जर केला तर या सृष्टीची उत्पत्ती ज्या वेळेला झाली त्यावेळेला गुरु प्रणित जो मार्ग आहे तो मार्ग आतापर्यंत 2023 पर्यंत टिकवून ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या दत्त संप्रदायाच्या सगळ्या महात्म्यांनी केलेलं आहे, आणि म्हणून गुरुदेव दत्तात्रयाच्या चरणी वंदन करायचं आहे। आपण मगाशी जन्माच्या वेळेला अभंग म्हटला, नमन माझे गुरुनाथा, त्या गुरुदेवाला वंदन करायचं आहे। सर्वप्रथम पहिल्यांदा या संपूर्ण सृष्टीचा जो मालक आहे,
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या हातात आहे, यश स्त्री अवधार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे आणि जो विटेवर उभा राहिलेला आहे, भाविक भक्तांच्या उद्धाराकरिता ज्यानं कटेवर कर ठेवलेले आहे, दृष्टी सम आहे आणि ज्याचे चरणही सम आहे, त्या पांडुरंगाला वंदन कीर्तन कराने करायचं का? तर माझ्या समोर आज जवळजवळ 500 ते 1000 माणसं बसलेली आहेत, माझ्या डाव्या बाजूला जवळजवळ 20-25 लोक मला साथ करण्याकरिता उभे आहेत, समोर हार्मोनियम वादक, 2 पखवाज वादक आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी श्रवण करायला आहेत। भगवंताला प्रार्थना याच्याकरिता करायची, भगवंता या सगळ्या मंडळींनी मला या ठिकाणी उभं केलेलं आहे, प्रत्येक माणसाला माझ्याकडून कणबर्क होईना अपेक्षा आहे। मग ती कशाची असेल? तर ती देवाबद्दलची असेल, संताबद्दलची असेल, या गुरुप्रणित मार्गाबद्दलची असेल। तर हे पांडुरंगा, तू माझ्यावर एवढी कृपा कर की माझ्या मुखामधून या 2-3 गोष्टी व्यतिरिक्त कणबरही बाहेर पडू देऊ नको, हे तुझ्या कृपेविना अशक्य आहे। काळकरी मंडळी पांडुरंगाला वंदन का करायचं? तर पांडुरंगा, आम्ही सगळे 25 लोक उभे आहोत, हातामध्ये टाळ आहे, गळ्यामध्ये वीणा आहे, भगवंत तू आम्हाला उभं केलेलं आहे, आम्हाला गोड गळा दिलेला आहे, तुझा अभंगाचं गुणगान करण्याचं सामर्थ्य आम्हाला आहे। राग कशाला म्हणतात? जास्त नाही पण थोडं थोडं तेही आम्हाला कळतंय। भगवंता, माय बापा, या कंठामधून आता अशा अभंगाला प्रसवायला आम्हाला आशीर्वाद दे की जेणेकरून सगळे श्रोते मंडळी अगदी तल्लीन होऊन जातील आणि समाधीस्थ असणाऱ्या दत्तप्रभूला सुद्धा आनंद होईल, म्हणून त्याला वंदन करायचं आहे। श्रोत्यांनी सुद्धा वंदन का करायचं की हे परमेश्वरा, हे भगवंता, तू कसा आहेस आम्हाला माहित नाही, सगुण साकार आहेस का निर्गुण निराकार आहेस, पण असं म्हणतात की तुझं नाम चिंतन केलं की समाधान प्राप्त होतं। आम्ही त्रिविध तापाने होरपळलेली माणसं आहोत, घर दार लेकरं बाळ गाड्या घोड्या कोंबड्या बकऱ्या सगळे सांभाळणारे मंडळी आहोत आम्ही, घर दार बायका पोर कोंबड्या बकऱ्या सोडून देवा 2 तास तुझ्या दारात येऊन बसलोय, आमच्या कानावर असं पडू दे की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये त्याचा कणबर्क होईना, आम्हाला फायदा होईल, उद्धाराच्या दिशेचे काही शब्द असतील तर तो ते शब्द फक्त आमच्या कानावर पडू दे आणि त्याकरिता आमचे कान सतर्क असू दे, म्हणून भगवंताला पहिल्यांदा प्रार्थना करायची। आज सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे, या महाराष्ट्राच्या संत परंपरेला 57 संतांची परंपरा लाभलेली आहे, या 57 संतांमध्ये ज्ञानोपारायण या वारकरी संप्रदायाचा पाया रचला। ज्ञानदेव रचिला काम एका शिंपी कुळामध्ये अवतार कार्यालयाला संत नामदेवांनी केलं, नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार, आणि या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इमारतीला खांबाच्या भूमिकेतून ज्यांनी साथ केली ते जनार्दन पंताचे परमशिष्य संत शिरोमणी एकनाथ महाराज। असं म्हणतात की नामाचा एका नामाचा तुका, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका, ज्ञानोबारायचा प्रति अवतार म्हणजे संत शिरोमणी एकनाथ महाराज आणि नामदेवरायचा प्रति अवतार म्हणजे ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाचा पुरस्कार करणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज। या मंदिराच्या मजबूतीकरणाकरिता पहिले खांबाचे महत्व आहे महाराज, बरं का? आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे
आज ज्या दत्तप्रभूच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत, जवळजवळ मला वाटतं या सिरसवडी गावामधील गोते म्हणा असेल, गावडेवाडी असेल, बिहुरी असेल किंवा अधिकरून हा पंचकृषीतला संपूर्ण एरिया, याच्यातली जवळजवळ 75% मंडळी ज्या महात्म्याचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय, त्या महात्म्याच्या परंपरेतले आहोत, हे आपलं परम भाग्य आहे. तुम म्हणाल कसे? पहा आता, हंस, ब्रह्मा, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा आणि श्रीपाद बाबा, याच्यामध्ये चौथ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाला हंस, ब्रह्मा, अत्री आणि दत्त महाराज आहे. म्हणजे दत्त महाराजांनी हजारो वर्षापूर्वी अनादिकालापासून ज्या तत्वाचा आपल्या अत्री मुनीकडून अंगीकार केला, पितृतुल्य व्यक्तिमत्वाकडून, गुरुतुल्य व्यक्तिमत्वाकडून अंगीकार केला, आज त्याच ज्ञानाचा अंगीकार केलेली मंडळी जवळजवळ 75-80% हित आहेत, हा आपला प्लस पॉइंट आहे. महाराज चांगला विचार जर केला तर या परंपरेच्या अनुषंगाने गुरु मार्गातील किंवा संप्रदायातील जो गुरु मार्ग आहे, या गुरु मार्गातील दीक्षा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आणि याच परंपरेमध्ये 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायणी या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचला. नामदेवरायासारखे महात्मे त्यांना गौंड्याच्या रूपामध्ये भेटले, त्यांनी विस्ताराचं काम चालू केलं, इमारत मजबूत व्हावी, इमारतीचं छत शेकडो वर्ष पेललं जावं म्हणून जनार्दन पंतांचे परमशिष्य एकनाथ महाराज खांबाच्या भूमिकेमध्ये उभे आहेत. आणि अशा संत एकनाथ महाराजांचा हा चौचरणी प्रकरणातला आणि दत्तप्रभूचा सगुण साक्षात्कार झाल्याच्या नंतर त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला हा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या सर्वांच्या परिचयामध्ये आपण जी दत्तप्रभूची आरती म्हणतो, ही आरती म्हणजे आजचा अभंग आहे म्हटलं, आणि हा अभंग दत्तप्रभूचा एकनाथ महाराजांच्या मुखातून बाहेर पडला, तो कधी पडला याचा थोडासा विस्तार आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्राच्या संत परंपरेला जे 57 संत लाभले, ज्ञानोबारायांनी पाया रचला, इमारतीचा विस्तार नामदेवांनी केला, खांबाची भूमिका नाथांनी दिली, असं सगळं होत असताना पाया रचल्याच्या नंतर पुन्हा या इमारतीवर बरेच वर्ष ग्लानी आली. महाराज या भारतभूमीवर, या महाराष्ट्रावर अनेक सुलतानी मुस्लिमांचं राज्य आलं, अनेक निजामासारखे, अकबरासारखे, औरंगजेबासारखे राजे याच महाराष्ट्राच्या नाही तर भारतभूमीवर आले, आणि त्यांनी यवनी साम्राज्याचा विस्तार करण्याकरिता, आपला धर्म वाढवण्याकरिता नाना पद्धतीने प्रयत्न करायला सुरुवात केली. हिंदू हा या महाराष्ट्राच्या नाही भारताच्या मातीतला पहिला नागरिक आहे. हिंदू हा धर्म म्हणजे सनातन धर्म आहे, याचा निर्माता, याचा क्रिएटर कोणी नाहीये, पण याच्यातली जी मूल्य सांगितली ही ऋषितुल्य व्यक्तिमत्वांनी त्यांच्या साधनेतून निर्माण केलेली मूल्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेला 12वं शतक संपलं, 13व्या 14व्या शतकामध्ये पुन्हा या सगळ्यांची संकट या महाराष्ट्राच्या भारताच्या याच्यावर आक्रमण करू लागली, त्यावेळेला धर्म रसातळाला जाऊ लागला, स्त्रियावर बलात्कार होऊ लागले, भर दिवसा लोकांचं धर्मांतर होऊ लागलं, लोक देवदेव तर करत होते पण देवदेवाच्या नावाखाली बकरे कोंबडे याचा बळी देत होते, अनेक कुप्रथा या संप्रदायामध्ये येऊ लागल्या होत्या. आणि अशा वेळेला कुणीतरी एक सत्य भक्तिमार्ग या समाजाला सांगणारा, सत्य भक्तिमार्ग या समाजाच्या समोर मांडणारा आणि कृतीद्वारे दाखवणारा एखाद्या महात्म्याची या समाजाला गरज होती. या पृथ्वी मातेने भगवंताकडे प्रार्थना केली की संत बीज पलटे नाही युग गयानंत, हर एक युग में अवतार धरे हीर संत के संत, हे भगवंता, हे माय बापा, तू संतांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा अवतार करायला ये. आणि या पृथ्वीवर जो काही विनाश काल चालू आहे, पापाला अनुमोदन देणाऱ्या गोष्टी चालू आहे, धर्मांतर चालू आहे, स्वधर्मापासून माणसं परावृत्त होत आहेत, या सगळ्यांना स्वधर्माची जाणीव करून दे, आया बहिणीची लुटली जाणारी आबरू त्यांचं रक्षण कर. आणि अशाच काळामध्ये पैठण क्षेत्रामध्ये मी बोलून गेलो मग की
ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका, ज्ञानोबरायचा प्रति अवतार शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण तीर्थक्षेत्रामध्ये अवतीर्ण झाले. जन्म झाल्याबरोबर का पुनाष्ठव त्यांचे जन्म देणारे आई आणि वडील लगेच मरण पावले महाराज. हा बाळ मूळ नक्षत्रावर आला, आल्याबरोबर याने याच्या आई वडिलांना गिळून टाकलं. भावकीतले लोक नको नको ते बोलायला लागले, याला तरी जिवंत ठेवून काय करायचं, हई मेला तर बरं होईल असं त्या लोकांना वाटायला लागलं. शेवटी या बाळाचा निभाव आता या घरात लागणार नाही म्हणून नाथ बाबांचे जे वडील होते, आई होत्या, त्या आईचे वडील म्हणजे नाथ बाबांचे आजोबा, त्या आपल्या जावयाच्या आणि मुलीच्या अंत्यविधी करता आले आणि त्यावेळेला त्या बाळाला उचललं आणि आपल्या घरी घेऊन गेले. अगदी जीवापाड त्या बाळाचा सांभाळ करू लागले आणि असं सांभाळ करता करता 6-7 वर्षाचे एकनाथ महाराज झाले. घरातलं वातावरण हे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला असल्यामुळं सुसंस्कारित आहे. वेद मंत्राचा जय घोष रोज होतो आहे. 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास दररोज नित्यानं घरामध्ये सुरू आहे. आणि अशा संस्कारक्षम वातावरणामध्ये एकनाथ महाराज 7 ते 8 वर्षाचे झाले. आता 7-8 वर्षाचे झाले, ते घराच्या बाहेर जाऊ लागले, मुलांसोबत खेळू लागले, खेळता खेळता भांडू लागले, एकमेकांसोबत झगडे करू लागले, पुन्हा एकमेकाशी गोरा गुलाबीनं बोलू लागले. असं करता करता एक दिवसचा प्रसंग, 10-15 लेकरं एकत्र झाली गावातली आणि त्या ठिकाणी चेंडू फळीचा डाव सुरू केला आणि चेंडू फळीचा डाव सुरू करताना काहीतरी घडलं असावं आणि मग दोघांचं भांडण लागलं. त्या भांडणामध्ये एक मुलगा नाथांना बोला, ए तुला आई बाप नाही चल बाजूला हो, असं म्हटल्याच्या नंतर ते शब्द वरवी लागले महाराज. आई बाप नाहीत मला, डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. लहान मुलाला रडायला जास्त वेळ लागत नाही, साधा एखादा शब्द जरी त्यांच्या हृदयाला लागला तर त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा पूर व्हायला सुरुवात होते. नाथ बाबांच्या हृदयाला हा शब्द लागला आणि शब्द लागल्याबरोबर धावतच तो खेळ सोडून दिला आणि आजी आणि आजोबाकडे आले. आजी आजोबांना विचारलं, आजोबा माझे बाबा कुठं आहेत, माझी आई कुठं आहे. आता मोठा प्रश्न पडला आजी आजोबांना, पण याचं सांत्वन केलं पाहिजे म्हणून सांगितलं, बाळा एक इथून 10-15-20-25 किलोमीटर अंतरावर कामाच्या निमित्ताने तुझे आई बाप गेलेले आहेत, येतील कधी येतील, ते येतीलच अवघ्या काही दिवसामध्ये, इथला सुगीचा सीजन संपला की लगेच येतील बाळा, काळजी करू नको. नाथ महाराजावर तो शब्दाचा जो काही प्रहार झाला होता क्षणभर त्या फुंकर झाल्यासारखं बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच सगळे लेकर एकत्र आले, पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच शब्द. आता मात्र तो सहन झाला नाही, नाथ महाराज रडू लागले आणि परत आपल्या घराकडे यायला लागले. तेवढ्यामध्ये त्याच गावातील एक 70 वर्षाची आजीबाई रस्त्यामध्ये नाथांना भेटली. आता लेकरू कुणाचं जरी असलं तर वयोवृद्ध माणसाला हे पाहवल्या जात नाही, त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळत आहेत, जोर जोरात तो रडतो आहे. त्या आजीबाईनं त्याला जवळ बोलवलं, पहिल्यांदा त्याचे अश्रू पुसले, पाठवून हात फिरवला आणि विचारलं, बाळा काय झालं रे? तर तो म्हटला की आजी मला हे सगळे लोक बिन आई बापाचा म्हणतात. आता हिला काय माहित विचारिला, ही खरंच बोलून गेली, म्हटले बाळा खरंच तू बिन आई बापाचा आहे, तुझे आई बाप नाहीये, ते तर तू जन्म झाल्याबरोबरच मरण पावलेले आहेत. आता मात्र फार मोठा धक्का बसला, अरे जर जन्म झाल्याबरोबर माझे आई बाप मरण पावलेले आहेत मग माझे आजी आजोबा माझ्याशी खोटं का बोलले, माझ्या आजी आणि आजोबांनी मला खरं का सांगितलं नाही, आज तर विचारलंच पाहिजेत. आणि मग पुन्हा घरामध्ये गेले, आजोबाला विचारलं, आजोबा माझ्या आई बाबा कुठं आहे, नाथा तुला कालच सांगितलं ना की ते 25 किलोमीटर अंतरावर कामाला गेले, खोटं बोलता आजोबा तुम्ही, माझे आई वडील मरण पावलेले आहेत हे सत्य असून सुद्धा तुम्ही मला खोटं बोलता. आता मात्र आजोबाच्या पुढे आजीच्या पुढे पर्याय राहिला नाही, काय करावं, कसं या बाळाचं सांत्वन करावं, कसं याला समजावं, असा धर्म प्रश्न निर्माण झाला. यानं तंतन तंतन आपले पाय आपटले आणि या घराच्या बाहेर निघाला. आजोबा सांगतात, एकनाथा थांब जरा, थांब थांब सांगतो तुला, तरी हा थांबायला तयार नाही. रागाच्या भरामध्ये चालत राहिला, चालता 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 चालता
गोदावरीच्या पवित्र आणि पावन तीरावर आला. त्या गोदावरीच्या पाण्याचा खळखळ खळखळ अशा प्रकारचा आवाज येत होता. संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळतीला चालला होता. पश्चिमेच्या दिशेनं असं लाल बुंद तांबडं फुटलं होतं. पक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या घराकडे घरट्याकडे परतत होते. गाई सरून पोट भरून आपल्या पिलांना दूध पाजण्याकरिता घराकडे परतत होत्या. त्या गाईच्या खुरांना धूळ असा हवेमध्ये उडत होता आणि गाईच्या गळ्यातल्या घंटा जणू काही त्यांनी एक प्रकारचा विशिष्ट नाद धरला होता आणि त्याचा मंजूळ आवाज सगळ्यांच्या कानावर पडत होता. नाथ महाराज त्या पायरीवर बसले. थोडा वेळ गेला, डोळ्यामधून अश्रू आहेत, विचारांमध्ये मनामध्ये विचारांचं काहूर चालू आहे आणि तेवढ्यामध्ये नाथ महाराज मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये एक नंदादीप लावलेला होता. त्या नंदादीपाचा प्रकाश संपूर्ण गाभाऱ्यावर पसरलेला होता आणि मध्ये शिवलिंग, त्या शिवलिंगाच्या बाजूला पार्वती मातेची एक सुंदर मूर्ती त्या ठिकाणी होती. त्या शिवलिंगाला नाथ बाबांनी साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, भगवंता काय माझा अन्याय रे, जन्मल्या बरोबर माझ्या आई बाबांना तू घेऊन गेलास. ही बातमी मला कळाली, आजी आजोबांनी लपवून ठेवली, पण काय करावं देवा, आता कळेन असं झालं रे. असे अनेक विचारांचं काहूर मनामध्ये माजलेलं आहे. शेवटी एका बाजूला बसले, पद्मासन लावलं, डोळे बंद केले, आपले दोन्ही हात आपल्या दोन गुडघ्यावर ठेवले आणि भजनाला सुरुवात केली. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. काळकरीच भजन म्हणतात, यांना नुसतं भजन म्हणायसाठी आणलं का? तुम्ही सुद्धा हाताने टाळी मुखानं भजन म्हणा की. आपणही कधीतरी म्हटलं पाहिजे महाराज, आता तुमची पार्टी आहे बरं का, कोणाचा आवाज मोठा होतो ते आपण पाहू. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. महाराजांनी आवाज केला पाहिजे. भजन चालू झालं. डोळे बंद आहेत, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. आणि 2 तासानंतर त्या भगवान शिवाच्या शिवलिंगामधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि ती नाथांच्या अंतकरणामध्ये प्रविष्ट झाली आणि नाथांना अंतप्रेरणा झाली. नाथा तुला ओम नमः शिवाय या महामंत्राचं भजन करून चालणार नाही. मी रात्रंदिवस ज्याचं भजन करतोय ते भजन तुला करावं लागेल. जा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळचा किल्ला आहे, दौलताबादचा किल्ला, त्याला
रस्ता माहित नाही, उजेड नाही, काळोखी रात्र आहे, रातकिड्यांचा किर्र आवाज आहे, आकाशामध्ये चांदणे आहे, त्या चांदण्याच्या आणि चंद्राच्या प्रकाशानं ज्या दिशेनं भजन करत निघावं, काटे ओरबडतायत, कपडे फाटतायत, पाय अनवाणी पायानं नाथबाबा चालू लागले. चालता चालता रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 3:30 वाजले, तरी सुद्धा चालणं थांबलं नाही. मनामध्ये फक्त एकच इच्छा होती, घृष्णेश्वराला नमस्कार करायचा आणि तिथून दौलताबादच्या त्या देवगिरीच्या किल्ल्यावर जायचं. महाराज सकाळचे 4:30 वाजले आणि नाथ महाराज ज्या ठिकाणी येऊन ठेपले, समोर घृष्णेश्वराचं मंदिर आहे. आणि सकाळच्या संपूर्ण पूजा अर्चा करून, भगवान शिवाला अभिषेक करून शेवटच्या आरतीला प्रारंभ झालेला आहे. लवतवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विषकंठ काळा तिरे त्रिजाळा, लावण्य सुंदर रसाची वाळा, ते तुझ्या माळवाहे झुळझुळा, जय देव जय कृष्ण तारा ओ स्वामी शंकरा, आरती वाळ आरती वाळ तुझ्या देव जय देव. महाराज आरतीला प्रारंभ झाला, नाथ महाराज आतमध्ये गेले, पुजारी आरती ओवाळत होता, कुणीतरी हा एक भक्त आलेला आहे म्हणून त्याच्या हातामध्ये आरती दिली, मनोभावे आरती करून त्या भगवान शिवाला वंदन करून पुजाऱ्याला विचारलं, या देवालयाचं नाव काय आहे? पुजारीने सांगितलं, 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, या 12 ज्योतिर्लिंगापैकी हे प्रमुख ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे. माझ्या गावातील गोदावरीच्या पवित्र तीरावर भगवान शिवाने मला जो आदेश दिला, जा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वराचं मंदिर आहे, रात्रभर रस्ता माहित नाही, कुणी सांगितलं नाही, काट्याकुट्यानं ओरबडलं, तरी पण माझ्या भगवान शिवाने मला इथपर्यंत माझा रस्ता बरोबर आणून दाखवला. घृष्णेश्वराला वंदन केलं, त्या पुजाऱ्याला वंदन केलं आणि सांगितलं, गुरु माऊली इथून देवगिरीचा किल्ला कुठं आहे? सांगितलं, नाथाचा जवळच आहे, अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. पुन्हा मजल दर मजल करत त्या देवगिरीच्या किल्ल्याकडे आले. बाहेर पहारे करी चोकदार हातामध्ये राजदंड घेऊन पहारा करत होते. पूर्वेच्या दिशेनं तांबडं फुटलं होतं, अवघ्या काही क्षणामध्ये आता सूर्यनारायण वर येणार असं मंगलमय वातावरण, पक्ष्यांचं पूजन चालू झालं, पक्ष्या हवेत उडायला लागले, गायी हंबरू लागल्या, अशा सकाळच्या मंगलमय वातावरणामध्ये नाथ बाबा त्या गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. त्या चोपदाराने विचारलं, कोण आहात? या देहाला नाथ म्हणतात, कुठून आला? पैठण तीर्थक्षेत्रावरून आलोय. काय हवाय? मला जनार्दन पंतांना भेटायचं आहे. जनार्दन पंत हे प्रमुख किल्लेदार होते आणि जनार्दन पंतांना भेटायचं म्हटलं की त्या चोपदाराने नाथबाबाच्या करंगळीला धरलं आणि जिथं जनार्दन पंताची खोली होती तिथं आणलं आणि आवाज दिला, पंत एक 8 वर्षाची मूर्ती तुम्हाला भेटण्याकरिता आलेली आहे. जनार्दन पंतांना अगोदरच या गोष्टीची जाणीव झाली होती आणि जनार्दन पंतांनी दरवाजा उघडला. ज्याप्रमाणे आईची आणि लेकराची ताटातूट व्हावी, गायीची आणि वासराची ताटातूट व्हावी किंवा हरणीची आणि पाळसाची ताटातूट व्हावी, त्याप्रमाणे जनार्दन पंत धावत येतात आणि हा 8 वर्षाचा मुलगा धावत धावत जातो. काहीच ओळख नाही, परंतु ही आपली आई आहे, हे आपले बाप आहेत, नवे नवे आपले मायबाप आहेत म्हणून पंतांच्या गळ्यात पडतो आणि ढसा ढसा दोघेही रडायला लागतात. इकडं जनार्दन पंतांच्याही डोळ्यातून अश्रुपात होतो आणि तिकडं या नाथ बाबांच्याही डोळ्यातून अश्रुपात होतो. 5-7 मिनिट दोघेही गट गप्प मिठी मारतात आणि दोघांचाही हा मूक संवाद सुरू असतो. एवढ्यामध्ये नाथ बाबांच्या पाठीवरून हात फिरवतात जनार्दन स्वामी, त्याचे अश्रू पुसतात आणि एवढंच विचारतात, नाथा आलास? होय गुरुदेवा. काय अपेक्षा घेऊन आलास? गुरुदेवा, या जगाच्या पाठीवर जो देव आहे, प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची, सुख आहे देवाजवळ, आणि
तो देव कुठे आहे त्या देवाचा पत्ता मला हवा आहे, त्या देवाशी मला संवाद साधायचा आहे, त्या देवाशी मला ऐक्य करून घ्यायचं आहे आणि माझ्या भगवान शिवानी मला अंतर आज्ञा दिली की जा देवगिरीच्या किल्ल्यावरचे जे किल्लेदार आहेत जनार्दन स्वामी ते तुला या परमार्थिक मार्गाचं मार्गदर्शन करतील. भगवान शिवाची आज्ञा शिरसावल्य मानून हा बंदा तुमच्या सेवेला हजर आहे. जनार्दन पंतांनी विचार केला, भगवान शिवासारख्या लय करणाऱ्या एवढ्या मोठ्या अधिकार संपन्न व्यक्तिमत्वानं माझ्यासारख्या पामराकडं आणि नाथांना पाठवावं? माझा अधिकार नसताना, योग्यता नसताना, पात्रता नसताना, पण तरी सुद्धा ही देवाची आज्ञा आहे, त्यामुळे आज्ञेचं उल्लंघन करता येणार नाही. नाथ बाबाला जनार्दन पंत सांगतात, नाथा अरे देव काय बाजारचा भाजीपाला थोडा आहे, त्याकरिता मनामध्ये शुद्ध भाव निर्माण व्हावा लागतो आणि संत कृपेशिवाय, संतांच्या सहवासाशिवाय, संत विचाराशी एकरूप झाल्याशिवाय हा चांगला विचार अंतकरणामध्ये निर्माण होत नाही राजा. नाथ महाराज म्हणतात, 8 वर्षाची मूर्ती आणि जनार्दन पंताकडे पाहून म्हणते, गुरु माऊली माझ्याकरिता तुम्ही संत आहात, तुम्ही संत जन माझे ऐकावे वचन. माझं म्हणणं तर ऐकून घ्या, बोल बाळा काय म्हणणं आहे तुझं. कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी, माझ्यावर तुम्ही कृपा करा आणि एकदा मला त्या हरीचं दर्शन घडवा. एकदाच का, एकदा ज्यांनी पाहिलं, पाहिला तो पाहणारा राहिला नाही, पाहणारा देव झाला. देव पहावयासी गेलो ते देवची होऊन ठेलो आणि म्हणून एकदा मला त्याला दाखवा. तेव्हा जनार्दन स्वामी म्हणतात, नाथा अरे ही गोष्ट संताकडे असते. मग जनार्दन पंताला नाथ बाबा म्हणतात की गुरुदेवा आहे तुमचे हाती म्हणून येतो काकुळती, एका जनार्दनी फारा संती द्यावा मज पामरा. गुरु माऊली माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तिमत्वाला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. आता मात्र जमीन ही वापशावर आलेली आहे. वापसा म्हणजे कळतो शब्द, वापसा म्हणजे वळाणी, आमच्याकडे वळाणी म्हणतात विदर्भामध्ये. पाणी दिल्याच्या नंतर पेरण्यायोग्य जमीन होणे त्याला वापसा म्हणतात. बऱ्याच जमिनीत चिंबक असतात बघा, त्याच्यात वापसाच होत नाही बर का, त्याच्यामुळं ते अवघड त्या जमिनीचं, त्या पडीतच असतात, तिथं मग कुबाबडी किंवा आणखीन बरेच काही झाडं उगवतात. पण आता जमीन वापशावर आलेली आहे, नाथ महाराजांना देवाचं दर्शन घडवलं पाहिजे, पण थोडीशी सेवावृत्ती आहे का पाहूया. आणि म्हणून नाथ बाबाकडे काम दिलं, ते काम होतं लिखाणाचं, गडावर येणारा पैसा, त्याचा तिथला खर्च आणि आपला जमा आणि खर्च याचा ताळमेळ लावायचा, महिन्याच्या महिला हिशोब द्यायचा, हे काम नाथ बाबाकडे दिलं. आता 7-8 वर्षाचा हा मुलगा आलेला सगळं काही लिहून ठेवू लागला, टिपून ठेवू लागला आणि मग एक महिना झाला आणि एक महिन्यानंतर आता हिशोब द्यायचा आहे. पण हिशोबामध्ये तेव्हा नये पैसे होते बघा, तर एक नया पैशाचा हिशोब लागत नव्हता बर का नंदूभाऊ. आणि मग हिशोब लावण्याकरिता रात्री बसला बा, आता काय बऱ्याच वेळेला असं होतं एखादं काम जर सुरुवात केलं तर ते कामाचा दीर्घ काळ जर असलं तर काय काय खर्च केला हे अनावधानानं विसरलं जातं. इथं एक नया पैशाचा हिशोब लागत नाहीये, यानं 9-10 वाजता ते रात्री उघडलं दप्तर, काय खर्च केला, काय आलं, सगळा ताळमेळ लावला. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला रात्रीचे बर का, 2 वाजले, 3 वाजले आणि 3:30 वाजले. 3:30 वाजता तो एक नया पैसा कुठं खर्च झाला हे कळालं. अहो ते कळाल्याबरोबर हा जाग्यावर उड्या मारायला लागला, सापडला सापडला सापडला, त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बाजूच्या खोलीमध्ये गुरु माऊली बसले होते, समोर आले, नाथा काय सापडलं? गुरु माऊली एक नया पैशाचा हिशोब लागत नव्हता, तो नया पैसा कुठं खर्च झाला ते सापडलं. गुरु माऊलींनी नाथाच्या मस्तकावर हात ठेवला आणि नाथांना सांगितलं, नाथा अरे व्यवहारिक सत्तेतला एक नया पैसा तुला सापडला तर तुझ्या आनंदाला पारावार राहणार नाही. या संपूर्ण विश्वामध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, या संपूर्ण चराचरामध्ये जो एकच परमात्मा या संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता
अणु रेणू सारखा नटलेला आहे तो परमात्मा जर तुला सापडला तुझ्या हाताला आला तर तुझ्या आनंदाला पारावार राहणार नाही. मग गुरुमाऊली त्या परमात्म्याला पाहण्याकरिताच तर मी तुमच्याकडे आलो. गुरुमाऊली मला त्या परमात्म्याला पाहायचं आहे, जाणायचं आहे, अनुभवायचं आहे आणि ते काम तुम्ही करू शकता. नंतर दुसरं एक काम केलं. एकदा नाथांच्या त्या देवगिरीच्या किल्ल्यावर संकट आलं. आपल्या गुरुमाऊली झोपलेले आहे. गुरुमाऊलीचे कपडे स्वतः परिधान केले, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि रात्री त्या आलेल्या सगळ्या यवनांना त्यांच्यासोबत युद्ध केलं आणि त्याच्यावर विजय मिळवला. आता पुन्हा दोन गोष्टी अगदी खात्रीशीर झाल्या. आता नाथाला देवाचं दर्शन घडवलं पाहिजे. आणि मग एक दिवसचा प्रसंग, पौर्णिमेची रात्र आहे, सूर्यनारायण आपल्या चंद्राचं चकोर चांदणं पडलेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला एकनाथ महाराजाला घेऊन जनार्दन पंत शूलभंजन नावाच्या त्या पर्वताकडे निघालेले आहे. रस्त्याने अगदी टाचणीचा सुद्धा आवाज येईल एवढी भयान शांतता आहे. बराच वेळ दोघं चालत राहिले, परमार्थाच्या गुजगोष्टी करत राहिले आणि ज्यावेळेला त्या शूलभंजन पर्वताच्या वरच्या टोकाकडे गेले त्यावेळेला तिकडून मलंगाच्या वेशामध्ये प्रत्यक्ष आपण आज ज्यांचा जन्मोत्सव साजरा करतोय ते दत्तप्रभू पुढच्या दिशेने आले. सोबत असलेल्या कामधेनूचं दूध काढलंय का कटोऱ्यामध्ये, आणलेली शिळी भाकरी त्याच्यामध्ये पुष्करली. दोघ जण असे समोरासमोर बसले. जनार्दन पंत दत्तप्रभूला घास भरवतायत आणि दत्तप्रभू जनार्दन पंतांना घास भरवतायत. दोघांचं भोजन चालू आहे. भोजन सुरू असताना मध्येच गुडगुडीचा संवाद चालू आहे पण ती भाषा अनाकलनीय आहे, ती भाषा समजत नाहीये. बराच वेळ हे भोजन चाललं आणि ताटातलं सगळं संपलं. एका बाजूला फक्त एक घास शिल्लक आहे. तेवढ्यामध्ये जनार्दन पंतांना आठवण झाली नाथाची. नाथा, अरे जरा हा कटोरा धुऊन आण. तो कटोरा नाथाच्या हातात दिल्याबरोबर 440 व्होल्टचा झटका लागावा तशा संपूर्ण अंगामध्ये मुंग्या आल्या. एक दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि नाथांच्या समोर एक दिव्य स्वरूपातले महात्मा उभा राहिला. त्या महात्म्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. तो कसा होता, सगुण साकार रूपामध्ये जर त्याचं वर्णन करायचं म्हटलं, तीन शिरे सहा हात, त्याला तीन डोके होते म्हणजे शिर म्हणजे मस्तक होते, सहा हात होते. तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान, नित्य दानविचे स्नान, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती. हे झालं त्याचं सगुण साकार रूपातलं वर्णन. आणि आता निर्गुण निराकार म्हणजे तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. दिगंबर म्हणजे आकाश, ज्याला खांब नाही असं विश्वव्यापक आकाश जसं व्यापक आहे तसं दत्तप्रभू सुद्धा एका गावापुरते एका ठिकाणापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण विश्वव्यापक आहेत. आणि ह्या विश्वव्यापक दत्तगुरूचं प्रत्यक्ष लाहीव दर्शन गुरुमाऊलीच्या कृपेनं नाथ बाबांना घडलं. आणि ते दर्शन झाल्याबरोबर नाथ बाबांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. आजच्या अभंगाचं पहिलं चरण, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हजाना, त्रिगुणी अवतार पहिलं चरण, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हजाना, त्रिगुणी अवतार पहिलं चरण. जनार्दन महाराजांचे परम
शिष्यनाथ महाराज यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना। दत्त महाराज कसे आहेत हे नुसते पाहून जमणार नाही, तर त्यांना जाणावं लागेल। नंदूभाऊ, माणसं जाणण्याशिवाय कळत नाही, नुसते पाहून आपल्याला। रोज बघा, पुण्यात जर तुम्ही गेले तर लाखो माणसं आपल्याला भेटतात, लाखो माणसाला ओव्हरटेक करून आपण पुढे जातो, पण लाख माणसामध्ये ज्या व्यक्तिमत्वाला आपण जाणलेलं आहे, ते व्यक्तिमत्व जर समोर आलं तर रामकृष्ण हरी जय हरी बोलतो का नाही। नुसते माणसं पाहून जमत नाही, तर ते जाणावे लागतात। तसं हे दत्तप्रभूचं जे एक अवतार कार्य आहे, या दत्तप्रभूला नुसतं चर्म चक्षुनं पाहून चालणार नाही, तर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती तो कसा आहे। पहिली गोष्ट, त्रिगुणात्मक आहे, प्रकाराचे तीन, आणि तुकामध्ये केले जन, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण, या तीन गुणांमध्ये संपूर्ण सृष्टीची रचना आहे। या तीन गुणांमध्ये सगळ्या जीवसृष्टीला त्याच्यामध्ये विस्थापित केलेला आहे, पण या तीन गुणाच्या पलीकडे जो आहे तो दत्तप्रभू आहे, त्रिगुणात्मक। त्यानंतर त्रयमूर्ती, एकाच मूर्तीमध्ये तीन मूर्ती एकत्रित झालेले आहे, त्रयमूर्ती दत्त हा जाना। त्यानंतर त्रैलोक्य अवतार, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, त्याचा जो अवतार आहे हा त्रिगुणात्मक अवतार आहे। तीन गुण एकत्र जुळलेले आहेत, रज तम आणि सत्व हे एकत्रित आलेलं आहे। रजामध्ये ब्रह्मदेव आहे, तमामध्ये भगवान शिवजी आहे, आणि सत्व गुणामध्ये भगवान विष्णू आहे। या त्रिवेणीचा, तीन गुणाचा समन्वय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो त्रैलोक्याचा स्वामी आहे। बरोबर आहे का नाही? ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा हलत नाही, असा अशी ज्याची सत्ता आहे, असा त्रैलोक्य राणा। नेती नेती शब्द न ये अनुमाना, आतापर्यंत चार वेद, सहा शास्त्र, 18 पुराणे, 14 विद्या आणि 64 कला यांनी त्याचं वर्णन करायला, सगळे ज्याच गुणगान करतात असा हा परमात्मा। नेते नेते शब्द अनेकांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, परंतु काही नाही असं ते शब्द सुद्धा ज्याचं गुणगान करू शकत नाहीत, ज्याचं अनुमान लावू शकत नाहीत, असा हा निर्गुण निराकार आणि सगुण साकार रूपातला परमात्मा। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भव चिंता। प्रत्येकाच्या पाठीमाग हे जे भवरोगाचं दुःख आहे, या भवरोगाच्या दुःखातून जो मुक्त करतो असा परमात्मा म्हणजे गुरुदेव दत्तात्रय महाराज आहे। आज दत्त महाराजाचा जन्मोत्सव असल्यामुळे एक थोडस त्यांच्या जन्माबद्दल बोलून पुढच्या चरणाकडे येतो। नारद स्वामींनी लक्ष्मी माता, सावित्री माता आणि पार्वती माता ह्या ज्या अभिमाया स्वरूप शक्ती आहेत, नवे नवे महान प्रतिवर्त आहेत, त्यांच्याकडे एक बातमी सांगितली। ती बातमी अशी होती की बाबा, मृत्यूलोकामध्ये अत्री मुनीची जी पत्नी आहे अनुसया, ही अनुसया माता फार मोठी पतिव्रता आहे। सूर्य दर दुपारी ती जर अशी बाहेर आली चालायला, तर तिच्या तपश्चर्येमुळे महाराज सूर्य सुद्धा मंद मंद तापत होता। बर का? वारा सुद्धा, सोसाट्याचा वारा असला तर तो सुद्धा मंद मंद व्हायचा, असा त्या पतिव्रतेचा प्रताप होता। त्या पतिव्रतेच्या आश्रमामध्ये व्याघ्र, सिंह हे जे हिस्त्र प्राणी आहेत, त्यानंतर हरिण, ससे असे जे गरीब प्राणी आहेत, ते सगळे एकत्र खेळायचे।
हा तिच्या तपश्चरेचा महिमा. आणि नारदाने सांगितलं की हिचा जर महिमा वाढला तर तुमचा महिमा नक्कीच कमी होईल. म्हणून त्या तीनही राण्या अशा खट्टी होऊन बसल्या. त्या तिघांच्या पतीनं विचारलं काय झालं, तर तिघींनी एकच कारण सांगितलं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतीव्रता मृत्यू लोकांमध्ये निर्माण होते, तुम्ही काही करा आणि त्या पतीव्रतेचा काय करा, काहीतरी पातिव्रत भंग करा अशी तुम्हाला विनंती आहे. तीन देव एकत्र आले, ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि महादेव. विचार केला काय केलं पाहिजे, कारण जगाच्या पाठीवर तीन प्रकारचे हट्ट आहेत, त्यामधला पहिला बाल हट्ट आहे, दुसरा स्त्री हट्ट आहे आणि तिसरा राज हट्ट आहे. हे पुरवावे लागतात महाराज. देवाधिकांना हे सुटलं नाही, आपण की झाडकी पत्ती आहे का नाही. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की या ठिकाणी तिन्ही देवाने विचार केला आपल्याला जायचं आहे, पण विष्णू म्हटले आपण जर या स्वरूपामध्ये आत्री आणि अनुसयेच्या आश्रमात गेलो तर ते आपली पूजा करतील, आपल्याला देव दिव्य समजून आपली पूजा करतील, आणि मग त्याचं पातिव्रत कसं काय हरण करायचं. शंकरजी पण म्हटले, मग तिघांनी एक आयडिया काढली की आपण काय करू, तर गोसाव्याच्या रूपामध्ये, भिक्षुकाच्या रूपामध्ये आपण तिच्याकडे जाऊया. आणि मग तिन्ही देवाने भगवी वस्त्र परिधान केली, हातामध्ये दंडामध्ये कमंडलू घेतला, हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि काठीला जोळी घेऊन ते तिथं अनुसया मातेच्या दरबारात आले, झोपडीच्या पुढे आले. आत्रीमुनी अनुष्ठानाकरिता गंगेवर गेले होते आणि मग अनुसया माता एकटीच आहे घरामध्ये. सुंदर अशा प्रकारचं बाहेर तुळशी वृंदावन आहे, तिथं रांगोळी काढलेली आहे, त्या तुळशी वृंदावनावर राधा कृष्ण असं लिहिल्या गेलेलं आहे. आजूबाजूला सडा समार्जन गायीच्या शेणानं सगळं सारवलेलं आहे आणि छोट्याशा कुटियेमध्ये दोघं मस्त आनंदाने राहतायत. बघतात तर काय, ते तीन लोक आले आणि त्यांनी तो आश्रम पाहिला, आजूबाजूचे पशु पक्षी पाहिले, वृक्ष लतावेली पाहिल्या आणि तिघे जण महाराज प्रसन्न झाले. वातावरण मंगलमय होत ते पाहिल्यानंतर प्रसन्न झाले. आणि मग तेवढ्यामध्ये आवाज दिला भगवान शिवाने, ओम भिक्षामने. आवाज पार्वती आपल्या अनुसया मातेच्या कानावर पडला. घरामध्ये जे काही धान्य होतं ते ताटात घेतलं आणि अनुसया माता ते घेऊन पुढे आली. त्यांनी झोळी पुढे केली पण विष्णूने सांगितलं थांबा म्हणे, झोळीत नाही धान्य घ्यायचं आपल्याला. विष्णूने सांगितलं अनुसये आज काय आमचं परम भाग्य आहे, फार लांबून आलोय आम्ही, बऱ्याच वर्षापासून आम्ही भुकेलेले आहोत, तेव्हा एक कर ना, आमच्या भोजनाची व्यवस्था कर, आम्हाला फार आनंद वाटेल तुझा महिमा ऐकून, आम्ही बऱ्याच लांबून इथं आलोय. अनुसयाने मातेने म्हटले महाराज काही हरकत नाही, एक काही क्षण थांबा, मी लगेच भोजनाची व्यवस्था करते. आता तिने काय चूल पेटवून हे मळत बसली नाही, डायरेक्ट विश्वकर्म्याला अन्नपूर्णा मातेला अभिवादन केलं आणि तिची याचना केली आणि सांगितलं अन्नपूर्णा माते हे आज तीन महान ऋषितुल्य व्यक्तिमत्व माझ्या घरी आलेले आहेत, यांची तृप्ती होईल असं पंचपक्वानाचं भोजन मला हवं आहे आणि ते काही मिनिटात हवं आहे. अन्नपूर्णा माता प्रसन्नच होती महाराज, कामधेनू घरामध्ये होती, त्यामुळे लगेच त्या ठिकाणी पंचपक्वानाचे भोजन तयार झालं. आणि मग तिघे म्हटले अनुसे झाला का स्वयंपाक, आम्हाला भूक लागली, आधीर झाले. म्हटले थांबा, सूर्य मावळतीच्या वेळेला माझे पतिदेव येतील. ते म्हटले आम्हाला वेळ नाही, लवकर. आणि मग बसायला असं बसायला आसन टाकलं महाराज आणि आता वाढायचं. तेवढ्यामध्ये त्यातला एक जण म्हटला की अनुसे तुझ्या स्वरूपाचं आम्ही इतकं वर्णन ऐकलेलं आहे की तू सर्वांग सुंदर आहेस, देवांगणे सारखे आहेस, तर आमची एक आट आहे, जर तुला भोजनच वाढायचं असेल तर विवस्त्र अवस्थेत, नग्न अवस्थेत आम्हाला भोजन वाढायचं. आता फार मोठी पंचायत आहे की आता या अवस्थेमध्ये का कसं करायचं. अनुसया मातेनं आपल्या देव्हाऱ्यातील देवतांना हात जोडले, पतिदेवाचं स्मरण केलं आणि प्रभूला प्रार्थना केली, प्रभू आतापर्यंत जर खऱ्या अर्थानं माझी सेवा, माझी साधना आणि माझा सत्संग जर कणभर निष्काम भावाने झाला असेल तर माझ्यावरचं संकट ही ओढवून ने. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या तीन देवतांच्या अंगावर असं शिंपडलं तर ते चार चार महिन्याची बाळं झाली. ती बाळं झाल्याच्या नंतर तिला आनंद झाला, एकाएकाला उचलायची, स्तनाला लावायची, त्यांना स्तनपान करायची, असं करून त्या तिघांनाही तृप्त केलं. तिन्ही देव इतके प्रसन्न झाले कल्पनेच्या बाहेर. मग तिने एक सुंदर असा पाळणा तयार केला, त्या पाळण्याला मोगऱ्याची फुलं लावली, त्या पाळण्याला एक अशी दोरी लावली आणि त्या पाळण्यामध्ये त्या तिघांनाही झोपवलं
आणि अनुसया माता जगाचा ब्रह्मांडाचा मालक असणारे हे तीन देव त्या तीन देवतांना जुजवते आहे, अंगाई गीत गाते आहे. तेवढ्यात आत्री मुनी अनुष्ठान संपून आले आणि पाहिलं महाराज त्या पाळण्यामध्ये प्रत्यक्ष एक उत्पत्ती करता ब्रह्मदेव आहे, दुसरा पालन करता भगवान विष्णू आहे आणि तिसरा लय करणारा भगवान शंकर आहे. त्या त्रिमूर्तीला अत्री मुनींनी अभिवादन केलं आणि बराचसा वेळ त्यांचा त्या खेळण्या बागडण्यामध्ये खेळवण्यामध्ये जाऊ लागला. असं करता करता आपले नवरे बरेच दिवसाचे गेले म्हणून नारदाची आठवण केली आहे ती गिन्नी. पुन्हा भगवान नारद स्वामी तिथं आले आणि म्हटले नारद स्वामी आहो ते त्या पतीवरतीचा तर पतीवरती भंग करायचं राहिलं पण आमचे नवरे अजून परत आले नाही. म्हणले आई साहेब ते येणार पण नाही. म्हणले का अहो त्या अनुसार म्हणे त्यांना लहान लहान बाळं बनवलं आता ते मोठे झाल्यावर येतील म्हणे. यांना तर आश्चर्याचा धक्काच बसला आणि भीती पण वाटली. लहान बाळं कसे काय बनवले, निश्चितच आमच्यापेक्षा श्रेष्ठतम असली पाहिजे. तेव्हा तिघी एकत्र झाल्या आणि तिघींनी मृत्यू लोकामध्ये रस्ता धरला. अत्री आणि अनुसया मातेच्या दरबारामध्ये आल्या आणि अनुसया मातेला साष्टांग प्रणिपात केला. सांगितलं अनुसये तुझं सत्व हरण करण्याकरिता तुझं पातिव्रत नष्ट करण्याकरिता आम्ही छोटासा प्रयत्न केला. पहिली गोष्ट तर ही आमची चूक आहे कारण ज्वेलशी म्हणजे एकमेकाबद्दलचा द्वेष आपल्यापेक्षा कोणी वरचण मोठं होऊ नये हा समाजात एक हे असतो नाही का नाही. तसं स्त्रियांमध्ये सुद्धा ही गोष्ट असते. आमच्यापेक्षा श्रेष्ठतम पतिव्रता होणे असं आम्हाला वाटलं पण अनुसय माते तू खरंच श्रेष्ठतम पतिव्रता आहेस. आता एक काम कर, आमचे जे पती आहेत ते पती पहिल्यांदा आम्हाला दाखवा गं किती दिवसापासून त्यांचा वियोग आम्हाला होतो आहे. अनुसया मातेनं आतमध्ये नेलं आणि त्या पाळण्यामध्ये ती तिघ जण, एक रजगुण आहे एक सत्वगुणी आहे एक तमोगुणी असते, तिघ तीन तीन छोटे बाळ ते होते. विष्णूने आपला अंक आपल्या तोंडामध्ये घातला होता तो चोकत होता आणि तीन राण्या आल्या आणि त्यांच्याकडे पाहिलं महाराज तर त्यांना अगदी प्रेमाचं भरत आलं. वात्सल्य भाव त्या तिघींच्याही अंतकर्णमूर्तीमध्ये दाटून आला. विचारलं अनुसे आमचे पती याच रूपात इथं आले होते का, ती म्हटली नाही. मग म्हटलं ते कोणत्या रूपात आले होते किंवा हे आमचे कोणते ते आमचा आम्हाला दे, ती म्हटली तुमचाच तुम्ही ओळखून घ्या. आता त्या इतक्या काही हे झाल्या होत्या त्यांना त्यांचा पती सुद्धा ओळखता येत नव्हता. लक्ष्मीला प्रश्न पडला चुकून जर भगवान शंकराला आपल्याकडे तर काय करायचं, पार्वतीला प्रश्न पडला आपला बोलण्यातच बरं आहे चुकून विष्णू आला तर अवघड होईल का. त्याच्यामुळे त्या तिघी जरी गांगरून गेल्या अक्षरशः महाराज. शेवटी पुन्हा अनुसया मातेला प्रणाम केला, अनुसये जसे होते तसे करून दे, कसे आले होते तर तसे करून दे. अनुसया मातेनं पतिदेवाचं स्मरण केलं, पुन्हा त्या कमंडलीतलं पाणी शिंपडून ते पूर्ववत झाले आणि मग मात्र त्या गोसाव्याच्या वेशामध्ये सुद्धा ओळखताना अवघडच जाऊ लागलं बरं का सगळ्यांना. पण प्रत्येकीने आपापला ओळखला. ओळखल्याच्या नंतर त्याच्या बाजूला जाऊन प्रत्येक पत्नी आपापल्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. अनुसया माता आणि अत्री मुनी हात जोडून पुढे उभे आहेत. दोघांच्याही डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहेत. आमच्या छोट्याशा झोपडीमध्ये आमची पात्रता नसताना योग्यता नसताना आज जगाचा ब्रह्मांडाचे मालक तुम्ही तिघी आणि आधी माया शक्ती स्वरूपात असणाऱ्या तुम्ही तिघी आज आमच्या या छोट्याशा झोपडीमध्ये आलात. आमचं घर हे पावन केलं तुम्ही. तेव्हा ते तिघही देव अनुसया मातेच्या त्या सगळ्या त्या साधनेवर प्रसन्न झाले आणि अनुसया मातेला सांगितलं अनुसय आम्ही सगळे मंडळी तुझ्यावर प्रसन्न आहोत, काय मागायचं ते माग तुला. तेव्हा अनुसया मातेनं सांगितलं देवा तुम्ही माझ्या घरी आलात, माझ्या या छोट्याशा झोपडीमध्ये खेळलात बागडलात मी अंगाई गीत गायलं, तुम्ही माझ्या या पाळण्यामध्ये बरेच दिवस तुमची कणभरता होईना माझ्याला कोणून वेडी वाकडी सेवा घडली, पण आता तुम्ही इथून ह्या तुमच्या धर्मपत्नी आदिमाया शक्ती स्वरूप असणाऱ्या इथं आलेल्या आहेत. आता ह्या तुम्हाला इथून घेऊन जातील देवा, तुमच्या विना माझं घर हे सुन सुन होईल. तेव्हा एक काम करणार तुम्ही कायम स्वरूपी माझ्या या घरामध्ये राहावं अशी माझी विनवणी आहे. तीन देव प्रसन्न झाले आणि तीन देवांच्या हृदयरूपी कमलातून एक दिव्य ज्योती बाहेर पडल्या आणि त्या पाळण्यामध्ये त्या दिव्य ज्योती तीन एकत्रित झाल्या आणि त्याचा एक छोटासा बाळ त्या ठिकाणी तयार झाला. तो बाळ म्हणजे दत्तप्रभू आहे. हा दत्तप्रभू म्हणजे
अन्य दुसरा तिसरा कोणी नाही, तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो ओतप्रोत भरलेला आहे तो दत्तप्रभू अभंगात. आणि नाथांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सभाया बंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी कळे नाही मात, पराही परतली तिथे कैसा हेत, जन्म मरणाचा पुरला से अंत. महाराज सगळ्यांच्या घटाघटामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये कोण आहे, एका जनार्दनी दत्त हृदयी वसे सदोदित, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच वास करतोय. म्हणून सभाया बंतरी तू एक दत्त. आपण सगळी मंडळी अज्ञानी आहोत, आपल्याला ही गोष्ट नक्कीच कळणार नाही. नाथबाबांनी ते लिहून ठेवलं, अभाग्यासी कैसे कळे नाही मात. वाणीचे चार प्रकार आहेत, परा, पशंती, मध्यम आणि वैखरी. यातली परा वाणी, त्या वाणीनं संत भजन करतात, पण परमात्मा त्या पराही वाणीच्या पलीकडे आहे. तुरिया जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये असणारा परमात्मा, म्हणून त्या ठिकाणी पराही परतली तेथे कैसा आहेत. या परावाणीला सुद्धा ज्याचा पत्ता लागला नाही असा तू आहेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जन्म मरणाचा पुरला असे अंत. जन्म मरण गुरुदेवाची कृपा झाली आणि मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन झालं, या योगानं माझ्या जन्म मरणातून माझी मुक्तता झाली. आणि असं म्हटल्याबरोबर प्रत्यक्ष दत्त प्रभू नाथ बाबांच्या आणि जनार्दन बाबांच्या समोर येऊन उभे राहिले. अभंगातलं पुढचं चरण, आणि जनार्दन पंतांच्या समोर प्रत्यक्ष दत्त प्रभू येऊन उभे राहिले. दत्त येऊनिया वा राहिला, अंतकरण वृत्तीमध्ये अष्ट सात्विक भाव दाटून आले. देवाला पाहिल्यानंतर, दत्त प्रभूला पाहिल्यानंतर सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. महाराज जनार्दन पंतांनी आणि नाथ बाबांनी दत्त प्रभूला साष्टांग वंदन केलं, नमस्कार केला, प्रणिपात केला. तो प्रणिपात दत्त प्रभूंनी स्वीकारला. महाराज प्रसन्न झाले, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि नाथांना आशीर्वाद देऊन टाकला. काय आशीर्वाद होता तो? जन्म मरणाचा फेरा चुकविला, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित, मनोनिया जीव घ्याला शरण गेला देवासी,
हे जन्म मरणाचं जे काही राहाडगाडग आहे, पुनः नाशे ते पुनरपी दिसे, उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, आईसे घटिका यंत्र सहजे परिभ्रमेगा, हे जे जन्म मरणाचं चक्र आहे या चक्रातून नाथ बाबांना मुक्त केलं. आणि एकदा मुक्त अवस्थेला गेल्यानंतर मग महाराज दत्त प्रभूला जे पाहिलं होतं त्यांचा फोटो काढला नाथांनी. फोटो कसा काढला? तर तो फोटो आपल्या नेत्राद्वारे काढला आणि त्या दत्त प्रभूच्या चरण पादुका ज्या आहेत त्या आपल्या हृदयरूपी मंचकावर विराजमान केल्या. आणि डोळे बंद करून नाथ महाराज त्या दत्त प्रभूचं ध्यान करू लागले. हे दत्त दैसे दैसे लागले ध्यान, दत्त दैसे लागले ध्यान, हरकल मन झाले मन, हरकल मन झाले मन, मिटू पणाची डाले बोळ बन, मिटू पणाची डाले बोळ बन, गुरु माऊलींनी दिलेला महावाक्याचा बोध आणि समोर प्रगट झालेले प्रत्यक्ष षडगुण ऐश्वर संपन्न परमात्मा गुरुदेव दत्तात्रय महाराज डोळ्यामध्ये पाहिलं, त्यांना हृदयरूपी मंचकावर विराजमान केलं आणि त्यांचं ध्यान करायला सुरुवात केली. दत्त दत्त आईसे लागले ध्यान. हे ध्यान एकदा का लागलं की मन विलयाला जात, मन हरपून जात. हरपले मन झाले उन्मन, उन्मनी अवस्था प्राप्त झाली. उन्मनी अवस्था कशानं प्राप्त होते? रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली. उन्मनी अवस्था प्राप्त झाली, हरपले मन, मन मन राहिलं नाही, तर मन त्या प्रभूच्या चरणी समर्पित झालं. महाराज मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही अशी अवस्था झाली. मन प्रभूच्या चरणी समर्पित झालं, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बोलवण, मी वेगळा आणि तो वेगळा ही भूमिकाच राहिली नाही. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची भोंगडी पांघरवारी. या अवस्थेवर देव आणि भक्त आरूढ झाले. मी तू पणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त जाण. हे सगळं झालं कोणाच्या कृपेनं? तर गुरुदेव दत्तात्रयाच्या कृपेनं झालं. म्हणून तो दत्तात्रय त्रिवेणीचा समन्वय आहे. त्यातला आज ज्यांच्या कृपेनं आपण इथं एकत्रित जमलो, जरी वर्णन दत्तात्रयाचं आहे पण आपण सुरुवात रूपाच्या अभंगाने केली, सुरुवात ध्यानाच्या अभंगाने केली. आमच्या महाराष्ट्रातल्या संत महात्म्यांनी रात्रंदिवस ज्याचं भजन केलं, एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन. Bye.
सर्वजण आपल्या जीवनाचा प्रवास करतो आहोत. सुख दुःख ही प्रारब्धाच्या योगाने आपल्या जीवनामध्ये येत असतात, परंतु आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणे आणि परमानंदाची प्राप्ती करणे, मला वाटतं एवढ्यासाठी भगवान परमात्म्याने आपला हा नरदेह दिलेला आहे. या नरदेहामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर जीवनाच्या प्रवासामध्ये अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा असेल तर गुरुदेवाशिवाय पर्याय नाही. एक छोटस दोन ओळीचं गाणं माझ्या कानावर ऐकलं आहे, पडलं, ते तुमच्या पुढे मांडतो. गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. दिशा न दिसती या अंधारी, दिशा न दिसती या अंधारी. नसे आसरा नसे शिदोरी, हे गुरुदत्ता सांभाळी मज, हे गुरुदत्ता सांभाळी मज. गावी रूप विरा गुरुविना कोण दाखविलवा, कोण दाखविलवा. भुके जलो मी तहान लागे, पुढे चालू का परतु मागे. भुके झालो मी तहान लागे, पुढे चालू का परतु मागे. कंठ दाटला आले भरोनी, कंठ दाटला आले भरोनी. लोचन का ठोकार गुरुविना कोण दाखविलवा, कोण दाखविलवा. मायबाप, या जीवनाच्या प्रवासामध्ये सगळे मार्गदर्शक तुम्हाला मिळतील. पैशाला पैसा जोडून श्रीमंत करणारे मार्गदर्शक तुम्हाला मिळतील. जमीन कशी घ्यायची याचं मार्गदर्शन करणारे मिळतील. प्रपंचामध्ये संसार कसा करायचा एक एक गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला होईल. पण आपण जन्माला आलो, ज्या दिवशी जन्माला आलो तो दिवस आपल्या डायरीमध्ये नोंद आहे. पण ज्या दिवशी आपण या जगाचा निरोप घेणार आहोत, हा हाडा मासाचा देह पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे, तो दिवस कोणताही मात्र हे आपल्याला कुणालाच माहीत नाही. जन्मापासून तर मरेपर्यंतचा जो टप्पा आहे याला जीवन म्हणतात. असं कुणालाच वाटत नाही माझ्या जीवनामध्ये दुःख यावं, असं कुणालाच वाटत नाही की अर्धामध्ये मला पतीची साथ सोडून पतीला निघून जावं, असं कुणालाच वाटत नाही. अर्ध्यावरती माझ्या पत्नीनं निघून जावं, मुलानं निघून जावं. पण हे सगळे भोग आपल्याला प्रारब्धाच्या अनुषंगाने भोगावे लागतात.
पण याच्यावर एकच मात आहे, जर खरंच प्रभूची देवाची कृपा आपल्यावर झाली तर मग मात्र हे शक्य आहे. एक महात्म्यांचं शेवटचं वाक्य सांगून शेवट करतोय. एक महात्मा असं म्हणतोय, हरे भरे पेड पर सुखी डाली नाही होती, हरे भरे पेड पर सुखी डाली नाही होती, मुस्कुराते ओठो पर कभी गाली नाही होती. जो बंदा झुक जाए प्रभु जी के चरणों में, दत्त प्रभु के चरणों में, उसकी झोली कभी खाली नाही होती. आपल्या सर्वांचे परमस्नेही आदरणीय शहाजी भाऊ, तुम्हाला कल्पना असली पाहिजे, मी जी परंपरा बघा तुमच्या समोर मांडली, त्या परंपरेचं एक अतिशय महत्वाचं दातृत्वाच्या भूमिकेतलं नाव म्हणजे आदरणीय शहाजी भाऊ आहे. अगदी प्रारंभीच्या काळापासून 1998 ला श्रीपाद बाबांनी आपला देह पंचतत्वामध्ये विलीन केला. 1999 ला रामदास बाबा बुधवारी अनंतामध्ये विलीन झाले. त्या पहिल्या वर्षापासून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. तेव्हा पहिल्या वर्षापासूनचे म्हणजे 1998 पासून तर 2023 पर्यंतचे पहिले अन्नदान करणारे, आणि त्यांनी तो दिवसही त्यांचा वाटून घेतला. मला वाटतं दशमीचा दिवस आहे, त्या दिवशी पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या पायाजवळ भाऊंच्या या गोते परिवाराची पंगत असते अन्नदानाची. त्यानंतर त्यांचा दुसरा मोठा सिंहाचा वाटा म्हणजे पंढरपूरची जी जागा घेतली, 22 गुंठ्यामध्ये जो आश्रम आहे त्या आश्रमाकरिता आपल्या घराण्याच्या वतीनं भाऊंनी भरघोस योगदान केलं. आणि आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वर्षी आदरणीय नंदकुमार किसनरावजी गोते आणि शहाजी रामचंद्र गोते या दोन आपल्या गावातील महात्म्याकडून जवळजवळ 12 ते 13 लाख रुपयाचा एक सुंदर अशा प्रकारचा, जसा माऊलीचा रथ आहे असा दिव्य आणि भव्य रथ संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याला प्रदान करण्यात आला. मागचं वर्ष हे आपल्या पालखी सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष होत. पहिल्यांदाच आपले सगळे माणसं सवंगडी तो रथ ओढत तिथपर्यंत न्यायचे. पण पहिल्यांदाच आपल्या सासवडचे आदरणीय जाधव काका यांनी आपले बैल त्या रथाला लावले. असं म्हणतो आपण की श्रीपाद बाबा कधी रथात बसले नाही, पण 25 वर्षानंतर हे नियतीला मान्य होतं म्हणून त्या रथाला बैल लावले. महाराज तुम्हाला पटणार नाही गडे हो, आषाढीचा सोहळा संपन्न झाला, त्यातले हजारो माणसं साक्षीदार आहेत, आणि सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर आपला रथ आपल्याला तिथेच ठेवायचा होता, म्हणून ते बैल नेण्याकरिता तिथं 2 पिकअप आल्या महाराज. तर मग आता बैलाला वाटेला लावायचं. व्यवहारामध्ये जशी आपली लेखबाळ घरी आली की तिला आपण वाटेला लावतो, तसं आमच्या येड्याच म्हणायचं सुहासिनी, त्या ताटामध्ये हळदी कुंकू घेतलं, दिवा घेतला, आणि त्या बैलाला प्रत्येकीने हळदी कुंकू लावलं. एवढा तो मारणारा बैल होता, पण तो बैल शांत झाला अक्षरशः. आणि ज्यावेळेला ते बैल आपल्या आश्रमाच्या बाहेर काढले, त्याचे ते जे चालक होते बैल चालवणारे, ते कासरे धरून पुढे चालत होते, त्याच्या पाठीमाग शेकडोचा समुदाय चालत होता, सगळ्या माझ्या माता भगिनी चालत होत्या. चालताना अक्षरशः बैलाच्या डोळ्यातून आसुरच्या धारा वाहू लागल्या. बैल रडत होते आणि आमच्या सगळ्या माता भगिनी रडत होत्या. जगातला हा अद्भुत आणि आगळा वेगळा सोहळा यावर्षी आम्हाला अनुभवायला मिळाला. महाराज शहाजी बापूंचं आणखी एक योगदान असं आहे, आताच अवघ्या काही दिवसापूर्वी पंढरपूरला आपली जी धर्मशाळा आहे 22.5 गुंठ्यामध्ये, त्याच्यामधलं पहिलं 8,300 स्क्वेअर फूटचं काम अगदी पूर्ण झालेलं आहे. आता तिथं अधिष्ठान म्हणून मंदिर, तेही आपल्याला तुकाराम नेवाळे हे चिखलीचे एक सद्ग्रस्त आहेत, त्यांनी ते मंदिरही बांधून देण्याचा पूर्ण संकल्प केलेला आहे. आणि शहाजी बापू आणि आपले नंदूभाऊ या दोन सज्जनांच्या कृपेनं त्या ठिकाणी वरचा 8,300 स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकण्याचं काम आता अवघ्या काही दिवसात, म्हणजे त्या कॉलमच्या कामाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच वेळेला आम्ही योगदान मागितलं. मला कल्पना आहे शिरसावडी गावातील अनेक महात्म्यांनी आपापल्या घराण्याच्या वतीनं त्या ठिकाणी भरघोस योगदान दिलेलं आहे. मला वाटतं यावर्षी सुद्धा एका खांबाची किंमत 10,000 रुपये त्यांनी ठेवली. 10,000 रुपयामध्ये तो एक पिलर उभा राहतो,
असे काही पिलर अनेकांनी त्या ठिकाणी आपल्या घराण्याच्या वतीनं त्या ठिकाणी 10,000 रुपयाचं योगदान केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं असं जे एक उदार व्यक्तिमत्व आहे ते कधीच समोर येत नाही, पडद्याच्या मागून त्यांचं काम असतं बघा, अशा उदार व्यक्तिमत्वाला मी साष्टांग प्रणिपात करतो. गुरुदेव दत्तात्रयाच्या चरणी विनम्रपणाने प्रार्थना करतो, हे गुरुदेवा तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात त्यांनी तर तुम्हाला या ठिकाणी प्राण प्रतिष्ठित केलेला आहे. त्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर क्षणभर तिथून हलावंसं वाटत नाही, इतकं सुंदर इतकं मनाला रमणीय असणारं ठिकाण त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. नक्कीच हा त्यांच्या जीवनामध्ये लाभलेला गुरुदेवांचा प्रसाद आहे. म्हणून एकदा ज्या संतांनी हाडाची काळ रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस केला त्या सर्व संत मांदियाळीच्या वतीनं मी भाऊंना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं अशा प्रकारची प्रार्थना या संपूर्ण परिवाराकरिता करतो. त्यांच्या मातोश्री असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचे मुलं असतील, मुली असतील, या सर्वांना परमात्म्याने सुखामध्ये समाधानामध्ये आणि आनंदामध्ये ठेवावं अशा प्रकारची प्रार्थना करून एकदा हाताने टाळी आणि मुखाने त्या संतांचं भजन. आनंदी का कनकन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, आनंदी का कनकन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रनी का जलधी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रनी का जलधी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री ज्ञानेश्वर माऊली बोला. केली कटकट वाकडे केली तर देवजाने, साळुंकी बोलत असे मंजुळवाणी शिकविता.